तर व्लॉग सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला खूप महत्त्वाची सूचना देतो, म्हणजे की तुम्ही आता व्लॉग आपले पाहत आहे आणि व्लॉग आपले खूप म्हणजे खूप लेट चालले आहेत. त्याचं रिझन तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की गणेश उत्सव वगैरे जो असा असतो ना, त्यामध्ये आम्ही एवढे बिझी असतो ना, एवढे बिझी बेकार बिझी असतो. आणि मी तुम्हाला ते प्रत्येक व्लॉगमध्ये सांगितलं. आणि तसंच आजचा व्लॉग आय नो की खूप खूप लेट येतो आहे, म्हणजे आगमनचा व्लॉग आहे मस्जिद बंदरचा मोर्या, आणि अजून एक दोन आगमनचे व्लॉग पण पेंडिंग आहेत. तर आपल्या घरी पण गणपती असतो, त्या घाईगडबडीमध्ये आपल्या घरचा गणपती झाल्यानंतर आम्ही जातो मयूच्या गावी. तर ते दिवस, त्यानंतर कंटिन्यू 5वा दिवस 6वा दिवस 7वा दिवस विसर्जन सोहळे, त्यानंतर मग ज्या दिवशी टाईम भेटला त्या दिवसामध्ये मी तो व्लॉग वगैरे एडिट वगैरे करून सगळं टाकला. तर एडिटिंगलाच वेळ लागतो आपला, कारण माझी लाईफ तरी एकदम सोपी नाही की वाजून झाल्यानंतर लगेच घरी आलो, लगेच एडिटिंग करून लगेच व्लॉग अपलोड केला. माझा असा अजिबात नाही, कारण आम्ही लोक ग्रुप सांभाळतो, बाकीचं सगळं बघतो. तर आम्हाला ते पण सर्व करून मग नंतर घरी यावं लागतं, तर त्याच्यामध्ये पण वेळ जातो. तर घरी येऊन लगेच पॉसिबल होत नाही, आणि कसं थकलेलो असतो ना आपण, तर डायरेक्ट बिछाण्यात पडल्यावरती झोपच लागते पहिली. तर मग त्याच्यामुळे व्लॉग एडिट करायचे राहून गेले म्हणजे आगमन वाजवले, त्यानंतर आपला घरचा गणपती वगैरे आला, त्या भानगडीत तर ते तर व्लॉग एडिट झालेच नाही. तर मग मला जसा टाईम मिळाला तसं मी व्लॉग एडिट केले आणि ते तुमच्यासमोर आता सादर करतोय. सो जे काय आहे ते गोड मानून घ्या, व्लॉग लेट आलेत काय आलेत तुम्ही प्लीज समजून घ्या, आणि तुम्ही समजून घ्याल मला माहिती आहे. तर आता तुम्ही बाकीचा हा व्लॉग एन्जॉय करा. या पुढचे पण व्लॉग येणार आहेत, ते सुद्धा लेटच आलेत सर्व, म्हणजे त्या व्लॉगला सुद्धा लेट झाला आहे. तर प्लीज समजून घ्या आणि मला समजून घ्याल हे मला माहीत आहे. तर आता व्लॉग एन्जॉय करा. तो चलिए शुरू करते हैं. हम गाँव जा रहे हैं, मिलते हैं गाँव जाके, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील लेगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. आजचा शो जो आपला आहे तो शो असा आहे की आपण आज मस्जिद बंदरचा मोर्या या बाप्पाचा आगमन सोहळा वाजवणार आहे. आणि जवळजवळ खूप वर्ष आली आपण मस्जिद बंदरचा मोर्या वाजवतोय, खूप वर्ष झाली वाजवतोय. आणि लॉकडाऊनमध्ये पण आपण वाजवलेलं, भर लॉकडाऊनमध्ये जेव्हा कडक लॉकडाऊन होता 2020 जेव्हा काय परमिशन नव्हती काय नाही, तेव्हा पण आपण वाजवलेला आगमन सोहळा, म्हणजे स्टँडिंग लावून वाजवलेला होता. दिसल्या तर नाही सर, तर आता ना आपण हे सगळं करू इकडे आणि लगेच निघू आपण. लय घाई घाई मध्ये घरी आलो आणि घरी येऊन आता फ्रेश व्हिशन आहे बघा, पूर्ण आता निघतोय, म्हणजे खूप घाई म्हणजे खूप घाई आता, कारण ऑलमोस्ट सगळं तिथं रेडी आहे, सगळं तिथे झालंय. मलाच आज खूप दिवसानंतर, मीच आज लेट चाललोय शोच्या इकडं, सगळं रेडी आहे तिकडं, म्हणजे ऑलमोस्ट बाप्पा अर्धवट आलेत आणि तिथं सगळं आपला सेटअप रेडी झालाय. आता मला पोहोचायचं आहे तिकडं. आजचा व्लॉग भाई फुल धांदल मध्ये, म्हणजे माझ्यासाठी तरी आता एकदम डेंजर झालाय. मला काय वेळ झाला तुम्ही बघितलं, मी गेलो मयूकडे, कारण मयू चालले गावी आणि मला त्यामुळे गेलो घरी भेटायला जायचं होतं. बरं तिथं आणि तिथं सामान पण माझ्याकडे होतं, तर ते सामान पण द्यायचं होतं, तर त्यामुळे मयूकडे गेलो, त्यामुळे मला लेट झाला. आणि आता सामान वगैरे सगळं लागलं, आता मला जाऊन फक्त आपल्याला तिकडे जाऊन डायरेक्ट सुरू करायचं आहे. तर चला आता आपण घरातून निघूया आणि डायरेक्ट आपण आता मस्जिद बंदरला पोहोचूया. पोचलोय भाई, पोचलोय, येते येते का गाडीवाला ठोकलोय. काय सिच्युएशन आहे?
भाई इथं सगळं चालू झालं असेल पण इकडं काहीच नाही अजून. Bye.
पॅकअप झालेला आहे, पाऊस आलेला आहे, आम्हाला घरी झालेला आहे, संपलेला आहे, सामान काढलेलं आहे, पैशाला उडलेलं आहे, तुफान टीप उडलेलं आहे आणि जे काय आलेलं आहे आणि आता सगळ्यांनी घरी जायलेलं आहे. आता पॅकअप झालंय, पाऊस पण आला मजबूत आणि भाई टीप स्पेशल आहे ना, स्पेशली मजिद बंदरचा मोर्याचं आमचं हे आगमन सोहळा स्पेशली टीपसाठी धरला जातं आणि त्यांचे हे मेन आमचे सगळे करते आपल्या वडिलांचा आटागवा. हा शेट 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 तुफान तुफान पॅकअप बिकअप करा भाई, रेडबुल बिडबुल मागवले सगळे बघूया जरा ते रेडबुल पियाची ताकद आणायची वादवाद रेडबुल पियाची ताकद आणायची वादवाद आज लय सगळ्या आगमन पाठपूजनुसार आज लय तुफान म्हणजे एकदम थांबटलं वाजून वाजून बेकार. आता हे पोरं सामान पॅक करतात आहे, मी सर्वात मोठी जिम्मेदारी पॅक करतो, मी सर्वात मोठी जिम्मेदारी घेतली, पैसा ही पैसा हो का, ही सर्वात मोठी जिम्मेदारी आहे भाई, सर्वात मोठी जिम्मेदारी इकडची ती तर सर्वात ती मोठी जिम्मेदारी आहे. आणि दरवर्षी इकडे असं लागतं, थांबा एक डायलॉग घ्या, पैसाही पैसा हो का, पैसाही पैसा हो का, एक डबल 21 दिन में डबल लक्ष्मी चितपंड. आणि भरपूर जणांनंतर बोलतील की पैसे वगैरे ब्लॉगमध्ये दाखवायचे नसतात, का नाही दाखवायचे भाई, मेहनत आहे ती, मेहनत आहे दाखवायची असं थोडी असतं, बबली बोर्ड दाखव, बोर्ड दाखव, मोबाईल बांधून कुठे ठेवणार आले तर आपला ब्लॉग चालू आहे. हे आमचे मालक आहे. आपल्या ग्रुप बद्दल दोन शब्द बोला, कसा आवडला तुम्हाला आज, कसा वाटला आज, जोरदार 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 भाऊ, तुम्हाला कसं वाटलं, एक नंबर एक नंबर, बस बस हे आपले दुसरे मालक आहेत, उभी एक नंबर, सामने उभी एक नंबर, धन्यवाद बंदरच्या मोर्याचा विजय असो, विजय असो, असंच लक्षात ठेवा, सहकार्य करा आणि असंच आमच्याकडे थोडं मालक बसलेत मस्जिद बंदर घे आणि आमचे मालक दोन मालक एकत्र, आता पाव भाजी खातात नंतर बघू का होत्या, पाव भाजी नाही भाजी पाव आहे, भाजी पाव, भाव भाजी, भाव भाजी आटला का, भाव भाजी आटला का, कोणी आमचे शेड आहेत दुसरे, हे बोलले विसर्जनला 50 उडवणार, किती 50 ना, किती दीड झाले ना, 50 उडा, आज किती झाले ते म्हणणं, आज तुम्ही पहिला प्रॉमिस करा, 90 एक एक झाला, खोटं नाही बोलणार, प्रॉमिस करा किती उडवणार, दीड ना, 50 बोलले, 50 हे युट्यूबला जाणार शेट, युट्यूबला जाणार आहे हे 50 हे 50 आणि आपले मोठे शेट होते ते एक. तर आजचा आपला पूर्ण दिवस संपलेला आहे आणि आम्ही तिकडेच बसून खूप टाइमपास केला आणि जेवलो वगैरे, तिथं भाजीपाव खाल्ला, भाजीपाव खाल्ला तिकडे, मी भाजीपाव बोलतो, भाजीपाव बोलायचा मला, आणि त्यानंतर आपलं गोडाऊनला आलो आणि कसं आज तुफान टीप उडालेली ना, तर जरा पोरांनी आपल्या पार्ट्या केल्या, म्हणजे आम्ही जरा पार्टी करवतो, पार्टी म्हणजे जे पिपानेवाला होतं ते पिपानेवाली पार्टी, आमची पार्टी वेगळी असते, आमचा चकना बिकना घेऊन थंडा बिंडा पितो आम्ही लोक,
आणि बाकी पिपाण्यावाले पिपाण्या वाजवतात, पिपाण्या वाजवणारे मागे उभे आमच्या. तर ते झालं आणि आता आम्ही लोक फायनली निघालोय आमच्या गोडाऊनच्या इकडनं आणि पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही थांबलेलो. बघा पूर्ण इथं ओलं ओलं झालंय पाऊस. हा दिसतंय ना ओलं दिसलं, पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही इकडेच आतमध्ये थांबलेलो आणि आता चाललोय घरी. तर आजचा आपला व्लॉग आहे ना भाई, तुफान झाला तुफान. आणि आज आज पेस्टा काढून वाजवलंय भाई, पेस्टा काढून म्हणजे आता एवढे सगळे शो वाजवले आगमनचे वगैरे आपण वाजवलं सगळीकडेच वाजवलं, पण त्यापेक्षा जास्त पेस्टा काढून म्हणजे बोललो ना आपण पेस्टा एकदम कुठून वाजवलंय आज वाजवलंय आणि तुफान वाजवलंय आज. कारण आज पैसा ही पैसा होगा तो वाला काम होता आणि दरवर्षीचं काम आहे. ऍक्च्युली ना आम्हाला या मंडळामध्ये वाजून यावर्षी पकडून मे बी 6-7 वर्ष झालेत, म्हणजे असं प्रॉपर आता प्रॉपर 6 वर्ष झालीच आहेत. पण 7 वर्ष मला तर मे बी अंदाजे 7 वर्ष झाले असेल. 6 वर्ष तर मी मोजली आज, पण 7 वर्ष माझ्याप्रमाणे आहेत की आम्ही 7 वर्षापासून हे एक हा शो वाजवतो आहे मस्जिद बंदरचा मोर्या आणि 7 वर्षापासून आम्ही या मंडळाशी जुळले गेलेलो आहे. तर एवढं मंडळ आपलं हे जुनं आहे आणि एवढा टाईमपासून आपण इथं काम करतो आहे. तर खूप तर आजचा शो पण एकदम चाबूक झाला, मला पोचायला लेट झाला. मी तुम्हाला सांगितलेलं का पोचायला लेट झाला सकाळी म्हणजे संध्याकाळीच. तर आज तुफान ब्लॉग झाला आजचा. आता आम्हाला घरी जायचं कारण उद्या परत शो आहे, आत्ताच वाजले 3:30 आणि परत आता घरी जाणार, परत झोपणार कधी उठणार कधी ते तर. आणि शो तर रोजचे चालूच आहेत, मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण 2-3 ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की कंटिन्यू 7 शो आहेत, कंटिन्यू 7 दिवस 7 शो आहेत आपले. तर हे सर्कल चालूच आहे, आपलं सायकल चालूच आहे. तर चला हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो, तसं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ज्या बुकाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, असेच आपले ब्लॉग पाहत राहा आणि असंच माझ्यावरती आणि आपल्या ब्लॉगवरती खूप सारा प्रेम करत राहा. सो फायनली टाटा बाय बाय गया खतम. 1-2-3 खतम. बाय बाय टाटा गुड बाय गया.